नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्र मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. इंधन कपातीची मालिका सुरूच, पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त. चीन मध्ये बसचा भीषण अपघात, प्रवासी आणि चालकाचा वाद बेतला 15 जणांच्या जीवावर. नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यास 25,000 दंड, पुणे महापालिकेचं नवं धोरण. पतंजलीचे आता कापड उद्योगातही उडी, दिल्लीमध्ये उघडले पहिले शोरूम. आणि चंद्रपूरमध्ये T1 वाघिणीला श्रद्धांजली, प्रकरणाच्या चौकशीची केली मागणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. दिवाळीचा सण आणि एकंदरच उत्साहाचं वातावरण पाहता आता या वातावरणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कपात पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त झालंय. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये 14 पैशांनी तर डिझेलच्या दरांमध्ये 9 पैशांनी कपात झाल्याचं पाहायला मिळालंय. सध्या दिल्लीमध्ये पेट्रोल 78 रुपये 42 पैसे प्रतिलिटर तर डिझेल 73 रुपये 7 पैसे प्रतिलिटर इतक्या दरात उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोल 83 रुपये 92 पैसे आणि डिझेल 76 रुपये 57 पैसे प्रतिलिटर इतक्या किमतीवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरांमध्ये होणारी ही कपात सामान्यांना दिलासा देण्यात मात्र अपयशी ठरत आहे, हे सुद्धा तितकंच खरं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या हालचाली आणि त्याने पेट्रोलच्या डिझेलच्या दरांवर होणारे परिणाम आणि त्याची चढउतार पाहता सर्वसामान्यांच्या नाकी नऊवाले आहेत. तेव्हा आता सण उत्सवाच्या या दिवसांमध्ये हे आणखीन दर कमी होणार की वाढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. चीनमध्ये सार्वजनिक वाहतूक करणारी बस नदीत कोसळून भीषण अपघात झाला. महिला प्रवासी आणि बस चालकाचा वाद 15 प्रवाशांच्या जीवावरती बेतला आहे. भरधाव वेगात असलेल्या सिटी बसने लेन कट केली. समोरून येणाऱ्या कारला उडवत पुलाचा कठडा तुडून ही बस नदीमध्ये कोसळली. हा सर्व प्रकार बसमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. 4 दिवसानंतर बस बाहेर काढण्यात आली तेव्हा 13 जणांचे मृतदेह हाती लागले तर दोघे बेपत्ता होते. सीसीटीव्ही फुटेज आणि बसमधील ब्लॅक बॉक्समुळे या अपघातामागील कारण समोर आलं आहे. लिऊ नावाच्या महिलेचं स्टॉपवर उतरणं राहून गेलं, त्यामुळे तिने तात्काळ चालकाला बस थांबवायला सांगितलं. त्याने नकार दिल्यामुळे चिडलेल्या महिलेने तिचा मोबाईल चालकाच्या डोक्यात मारला. त्यावर चालकाने प्रतिकार केला. वादावादीत चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस पुलाचा कठडा तोडून 160 फुटांवर नदीत पडली. बस कठडा तोडतानाचा व्हिडिओ बंद झाला, मात्र प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. ट्रॅफिक ही सर्वच प्रमुख शहरांची मोठी समस्या बनली आहे. दिवसागणित गाड्यांची संख्या वाढल्याने यामध्ये आणखीन भर पडते. नो पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांमुळे रस्त्यांवरती ताण पडलेला दिसतो. मात्र आता यावरती प्रशासनाने उपाययोजना करायचे ठरवलं आहे. पुण्यात नो पार्किंगमध्ये गाडी लावणं आता महाग पडणार आहे, कारण महापालिकेने पार्किंगबाबत नवीन धोरण तयार केलंय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. चुकीच्या जागी गाडी लावल्यास ते महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण समजलं जाणार असून जास्तीत जास्त 25,000 पर्यंतचा दंड ठोठवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या धोरणानुसार वाहतूक पोलीस कारवाई करतील तर कारवाईसाठी आवश्यक वाहन, क्रेन आणि मनुष्यबळ महापालिका पुरवणार आहे. जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी महापालिका जागाही उपलब्ध करून देणार आहे. दंडातून मिळणारं उत्पन्न महापालिका आणि वाहतूक पोलीस समसमान वाटून घेतील. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. रामदेव बाबांच्या पतंजली या ब्रँडने आता कपड्याच्या बाजारामध्ये शिरकाव केला आहे. दिल्लीत पतंजलीने तयार केलेल्या कपड्याच्या दुकानाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. लिव फिट, आस्था आणि संस्कार या 3 नावांचे ब्रँड बाजारात आणले गेलेत. जवळपास 3,000 तयार कपड्यांची उत्पादनं बाजारपेठेमध्ये आणण्यात आली आहेत. पतंजली परिधानची देसी जीन्स अधिक चर्चेत आहे. आपण स्वतः बाबा आहोत म्हणून आधुनिकतेचं वावड आपल्याला असेच असं समजवण्याचं कारण नाही, असं रामदेव बाबा यांनी नमूद केलंय. खास दिवाळी निमित्त पतंजलीच्या या दुकानात 25% सूट देण्यात येणार आहे. पतंजली जीन्सची किंमत 500 रुपये ठेवण्यात आली आहे. या दुकानाच्या उद्घाटनाला रामदेव बाबांच्या सोबत ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि चित्रपट निर्माते मधु भांडारकर उपस्थित होते. पतंजली परिधान या दुकानामध्ये भारतीय आणि पश्चिमात्य कपडेही विकली जाणार आहेत. तसंच महिला आणि पुरुषांचे कपडेही या दुकानात मिळणार आहे. या दुकानात कपड्यांसोबत बूट आणि बेल्टही मिळणार आहेत.
महिलांशी संबंधित असलेल्या उत्पादनांना आस्था हे नाव देण्यात आलंय, तर पुरुष आणि मुलांच्या कपड्यांना संस्कार नाव असेल. संस्कार परिधान करा, संस्कारी दिसा, आस्था ठेवून आपल्या राष्ट्राला देशाला मजबूत करा, असं रामदेव बाबा या कार्यक्रमादरम्यान म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. चंद्रपूर शहरामध्ये बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पक्षातर्फे T1 वाघिणीला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि एक शोकसभा देखील घेण्यात आली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात गोळ्या घालून ठार करण्यात आलेल्या T1 वाघिणीला चंद्रपूर शहरात बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पक्षातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. चंद्रपूर वनविभागाच्या मुख्य कार्यालयासमोर T1 वाघिणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी एक शोकसभा आयोजित करण्यात आली. शोकसभा आयोजित करणाऱ्यांच्या मते सरकार एकीकडे वाघ वाचवण्याचा नारा देत आहे, तर दुसरीकडे वनविभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे एका वाघिणीला तिचा जीव गमवावा लागला. सोबतच तिचे 2 बछडे देखील अनाथ झाले. वाघिणीच्या या हत्येचा निषेध करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 13 माणसाचा शिकार करणारा वाघिणीचा वध शूट करण्यात आलं. ते निर्दयी घटना, 13 माणसाचं दुःखद निधन झालं. त्या दुःखद कुटुंबाच्या सहानुभूतीपूर्वक आम्ही आहोत. पण एकीकडे देशभरात जगभरात शेव टायगरच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करण्यात येते आणि वाघाचं परिक्षेत्र 16 किलोमीटर वनसंपत्ती, हे 16 किलोमीटर वनसंपत्तीला नुकसान पोहोचवण्याचं काम शासन प्रशासन करत आहे आणि जंगलात जाण्याचं काम मनुष्य करत आहे. वाघ किंवा जंगली प्राणी हे शिकारवर आपलं जगणं करते आणि अशा परिस्थितीमध्ये मनुष्य आणि जंगली प्राण्यांचं युद्ध हे दुर्दैवी घटना आहे. याकडे नियोजन वन विभागाचं, वन मंत्रालयाचं नसल्यामुळे चुकीचं नियोजन आहे. एकीकडे ताडोबा जंगल आहे जिथे 56 वाघ आहे आणि या 56 वाघाची नियोजन करण्याची मोठी जबाबदारी वनमंत्रालय वनमंत्री आणि वन विभागाची आहे. दुसरीकडे सर्वात मोठा जंगल गडचिरोलीमध्ये आहे तिथे एकही प्राणी नाही. या जंगली प्राण्याचं नियोजन वनमंत्रालय वनमंत्रीच्या माध्यमातून केलं झालं पाहिजे. मोठ्या प्रमाणात शेव टायगरच्या नावाखाली बोफारा फिटणाऱ्या अमिताभ बच्चनला सुद्धा हे कळायला पाहिजे. शेव टायगरच्या नावाखाली दररोज दर आठवड्यात वाघ मरल्या जात. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. एक मिनट, जानते मेरे बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी एंड अनब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है? आप दादा भाई नौरू जी के बेटे? मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? ਤਾਂ ਫਿਰ ਬਿਨਾਂ ਸੀਟ ਬੈਲਟ ਪਾਏ ਫੋਨ 'ਤੇ ਗੱਲ ਕਰਦੇ ਹੋਏ ਸ਼ਰਮ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ ਤੁਹਾਨੂੰ? ਹੈਲੋ, ਪੈਸੇ ਭਰ ਦੇਣਾ ਭਾਜੀ. ਫਰਜ਼ ਕਰੋ ਇਹ ਰੋਡ ਮੇਰੇ ਬਾਪ ਦੀ ਹੁੰਦੀ ਫਿਰ ਤਾਂ ਮੈਂ ਉਹਨੂੰ ਵੀ ਫੜ ਲੈਂਦਾ. ਆਪਕੀ ਔਰ ਸਭਕੀ ਸੁਰੱਖਿਆ ਕੇ ਲਈ ਟ੍ਰੈਫਿਕ ਨਿਯਮੋ ਕਾ ਕਿਰਪਾ ਪਾਲਨ ਕੀਜੀਏ ਕਿਉਂਕਿ ਰੋਡ ਕਿਸੀ ਕੇ ਬਾਪ ਕੇ ਨਹੀਂ ਹੈ. ਸ਼ਾਬਾਸ਼. ਸੜਕ ਸੁਰੱਖਿਆ ਜੀਵਨ ਰਕਸ਼ਾ. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. साताऱ्यातील खटाव तालुक्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी गेले अनेक दिवस आंदोलने चालू आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये वडूज येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बैलगाडीसह वडूज प्रांताधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी केली. कराडमध्ये आंदोलनात खासदार उदयनराजे यांनी बोलताना लवकरात लवकर खटाव तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचं सांगून नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शासनाच्या अशा चुकीच्या धोरणामुळेच नक्षलवाद उफळतो आहे हे सांगत भविष्यात या नक्षलवादाचे नेतृत्व मीच करेन असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. करमाळ्यातील कन्हेरगाव येथे गेल्या 1.5 महिन्यापासून शेतीपंपाची वीज रात्रीच्या वेळेला सुरू असते. ती रोटेशन नुसार दिवसा देखील विनाखंडित सुरू करावी यासाठी ग्रामस्थांनी सोमवारपासून उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान कनिष्ठ अभियंता यांनी लेखी आश्वासन दिले, यानंतर ग्रामस्थांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.
यावेळी कन्हेर गावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्याला धारेवर धरत गेल्या एक महिन्यापासून कन्हेर गावाला फक्त रात्रपाळीची लाईट दिली जात आहे, ती दिवसपाळीची कधी देणार अशी विचारणा केली. त्यानंतर 2 तास उपोषणाला बसल्यानंतर कनिष्ठ अभियंता चांदणे यांनी कान्हेर गावचा शेतीपंपाचा वीज पुरवठा 4 दिवसात रोटेशननुसार सुरळीत करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर कन्हेर गाव ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. यावेळी हरित क्रांती पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन किसन खोचरे, माजी उपसरपंच धनंजय मोरे, सरपंच दशरथ चव्हाण, उपसरपंच दत्तात्रय माने आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणाला बसलाय, तुमची काय अडचण आहे कन्हेर गावकरांची? आमची कन्हेर गावला गेले एक महिन्यापासून आमची फक्त संध्याकाळची रात्री 12 ते सकाळी 8 पर्यंत लाईट चालू आहे. ह्याच्या अगोदर जर 8 दिवसाला रोटेशन बदलायचं, 8 दिवस संध्याकाळी, परंतु गेले 1 महिन्यापासून फक्त संध्याकाळचीच लाईट असल्यामुळं शेतकऱ्याला आता सणासुदीचं दिवाळीचं सणाचं दिवस आहेत, तरीसुद्धा लोकांना रात्रीचं 12, 1, 2 उठून शेतातले दारी धरायची लागते. त्याच्यामुळं लोकांची प्रमुख मागणी होती की जर 8 दिवसाला ही टायमिंग बदललं पाहिजे. गेल्या महिन्यापासून आम्हाला गावाल्याला कुठलीच पूर्वीच्या प्रमाणे लाईट मिळावी, दिवसा लाईट नाही, एवढीच आमची प्रमुख मागणी. एम आय डी सी सबस्टेशनवरून 3 फिटर निघतात, कन्हेर गाव, एम आय डी सी आणि वेणेगाव. कन्हेर गावचा लोड जास्तीत जास्त 200 एम्पियर पर्यंत जातो आणि कंटिन्युअस दिवसपाळीसाठी एम आय डी सीचा लोड 80 एम्पियर राहतो. त्यामुळे आमचं सेटिंग जास्तीत जास्त ब्रेकरचं 260 एम्पियर पर्यंत असतं सस्टेन करायला. 200 आणि 200 इकडं 80 एम्पियर गेल्यामुळे 200 एम्पियरला गेले ते ट्रिप करते, त्याच्यामुळं अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय कन्हेर गावला देता येत नाही. तर आता सुरली सबस्टेशनच्या तिथून 1.5 फीट राहिलेला आहे, ते काढायचं काम चालू असल्यामुळं काय लोड तिकडं कन्हेर गावावर शिफ्ट होणार आहे. पुढच्या 8 दिवसात होऊन जाईल ते काम, आणि ज्यावेळेस लोड कमी होईल त्यावेळेस जी ग्रामस्थांची जी मागणी आहे कन्हेर गाव ग्रामस्थांची, त्यांच्याप्रमाणे त्यांना रोटेशनमध्ये दिवसपाळी आणि रात्रपाळी असं सप्लाय आपण देणार आहे त्यांना. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. नाशिक जिल्ह्यात चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे नांदगाव तालुक्यातील पिंपराळी येथे एका युवकाचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. माधव सदगीर असं मृत युवकाचं नाव आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे. नांदगाव तालुक्यातील काही भागात वादळ वारे आणि विजेच्या कडकडाट्यासह अचानक बेमोसमी पावसाचं आगमन झालं. या दरम्यान तालुक्यातील पिंपराळे येथील माधव भानुनाथ सदगीर वय वर्ष 20 या युवकावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा युवक कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेला होता. संध्याकाळी कामावरून दुचाकीवरून तो आणि त्याचा सहकारी घरी जात असतानाच पिंपराळे गावाच्या जवळच माधव याच्यावरती वीज पडली. वीज अंगावर पडताच माधवचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी जखमी झाला आहे. सदर घटना परिसरात समजली त्यानंतर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. माधव यास तात्काळ नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी माधव यास मृत घोषित केले. काल नांदगाव तालुक्यातील पिंपराळे या गावी महादेव भानुदास सदगीर या नावाचा 19 वर्षाचा मुलगा वादळी वाऱ्यासह वीज पडली आणि त्याच्या ठिकाणी तो गाडीवरून जात असताना मृत झालेला आहे. डॉक्टरांचा रिपोर्ट येणं PM चा अजून बाकी आहे, परंतु प्राथमिक रिपोर्टवरून तरी वीज पडून हा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अतिशय वाईट ही घटना आहे. मी स्वतः त्या जागी जाऊन तिथं निरीक्षण करून आले. तिथं त्याच्या अंगावर पडलेले उपरणे आणि गाडीवर पडलेले जे काय आहे वीज पडल्यामुळं झालेले त्या निशाणी वगैरे पण म्हणजे तिथं बघायला मिळाल्या. पंचनामा केला असता हे वीज पडून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली घटना आहे. डॉक्टरांच्या रिपोर्टची आम्हाला प्रतीक्षा आहे आणि तो प्राप्त होताच आम्ही जे काही त्याबाबत जे मिळणारं जे काही अनुदान आहे ते अतिशीघ्र देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. दिवाळी सणास प्रारंभ झाला आहे, यामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या संधीचा फायदा घेत चोरटे बंद घरावरती हात साफ करतात. याच अनुषंगाने पैठण पोलिसांनी नागरिकांना काही महत्वाच्या सूचना देत काळजी घेण्याचे आवाहन देखील केलंय. पाहूयात ही बातमी.
आपल्या आणि आपल्या घराच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जसे बाहेरगावी जाण्यापूर्वी आपले सर्व मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवावे. आपण बाहेरगावी जात आहात याबाबत आपल्या विश्वासू शेजाऱ्यास कल्पना द्यावी. शक्य असल्यास CCTV बसवून ते चालू स्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी. मुख्य दरवाजा तसेच सर्व खिडक्या आणि दरवाजे यांचे ग्रिल मजबूत आणि बंद आहेत का याची खात्री करावी. शक्य असल्यास एखादी विश्वासू आणि तुमच्या ओळखीची व्यक्ती घरी हजर ठेवावी. आपली दुचाकी ही ग्रिलच्या आत हँडल लॉक करून ठेवावी. रात्री अंगणातील लाईट चालू ठेवा. मौल्यवान दस्तऐवज देखील सुरक्षित बँक लॉकरमध्ये ठेवा. शक्य असल्यास सिक्युरिटी अलार्म सिस्टीम बसवून घ्यावी. पोलिसांनी केलेल्या आव्हानास सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि आपणास काही अनुचित प्रकार घडल्याचं दिसून आल्यास पैठण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन इमले यांनी केलं आहे. शालिनी प्लस साठी सुरेश वाय भट, पैठण. भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये मंगळवारी दुसरी T20 मॅच होणार आहे. लखनऊ मध्ये संध्याकाळी हा सामना रंगेल. पण याआधी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने इथल्या स्टेडियमचं नाव बदललं आहे. इनका आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असं नाव असलेले या स्टेडियमचं नाव आता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असं ठेवण्यात आलंय. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना इकणा स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. या स्टेडियमचं उद्घाटन 2017 साली करण्यात आलं होतं. तब्बल 24 वर्षानंतर लखनौमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं आगमन होणार आहे. याआधी 1994 साली श्रीलंकेविरुद्ध लखनौच्या केंडीसिंह बाबू स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय मॅच खेळवण्यात आली होती. यानंतर सगळ्या आंतरराष्ट्रीय आणि IPL मॅच कानपूरमध्ये खेळवण्यात आल्या. या नव्या मैदानात 50,000 प्रेक्षक बसून मॅचचा आनंद घेऊ शकतात. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. घटना आहे बारामतीतील. एका मटका व्यावसायिकाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्ण जाधव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. भर दुपारी घडलेल्या या घटनेने बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे. पाहूयात या संदर्भातली बातमी. बारामती शहरातील रिंग रोडवर सोमवारी दुपारी 2 सुमारास मटका व्यावसायिक कृष्णा महादेव जाधव याचा दुचाकीवरून आलेल्या अनोळख्या व्यक्तींनी तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केलाय. जाधव यांच्या शेतावरील एक कामगार आजारी असल्यानं त्याला भेटण्यासाठी ते बारामती हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेथून काही अंतरावर आल्यावर त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय. यात कृष्णा जाधव यांचा जागीच मृत्यू झालाय. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून बारामती शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. पाथरी तहसील कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पिठलं भाकर खाऊन आंदोलन करण्यात आलं. आपल्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी आंदोलकांनी तहसीलदार यांना दिलंय. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळापेक्षा यावर्षी दुष्काळ आहे. दिवाळीपूर्वी गावोगावी पाणी टंचाई, चारा टंचाई निर्माण झाली आहे. अन्य मागण्या, नवीन आणि जुने पीक कर्ज शेतकऱ्यांना बँकेकडून देण्यात यावे, तालुक्यात चारा छावण्या चालू करण्यात याव्यात, शैक्षणिक विद्यार्थी शुल्क माफ करण्यात यावी, खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी, तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, दुष्काळग्रस्त पाथरी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात यावे, त्या आणि इतर मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले. हे निवेदन देतेवेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समोर आम्हाला पिठलं भाकरीची वेळ या शासनानं आणून ठेवलेली आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही एक आज या ठिकाणी तहसीलवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पिठलं भाकरी आंदोलन या ठिकाणी करत आहोत. कारण या ठिकाणी भाजप सरकार आहे शब्दाच्या खेळ्यामुळे सगळ्या जनतेला त्रस्त करून सोडलं आहे. पाथरी तालुका गंभीर दुष्काळ जरी जाहीर केला असला तरी ज्या उपाययोजना लागू व्हायला पाहिजे त्यासाठी प्रभावपणे अंमल होणे या निर्णयासाठी आम्ही या ठिकाणी आज दिवाळी साजरी करतात. पिठली भाकरी आंदोलन या ठिकाणी करत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी जी तालुक्यामध्ये झालेल्या दुष्काळ पोस्ट निर्माण झाली त्या जनावर जगवण्यासाठी चारा पिकं उपलब्ध नाहीत, त्यासाठी जायकवाडीमधून खाल्ल्या तेलपर्यंत पाणी मिळालं पाहिजे, जे की चारा पिकाला चारा पिकं जगवत आली पाहिजेत, त्यासाठी पाणी मिळणं खूप गरजेचं आहे. जे मजुराला काम मिळण्यासाठी जे पाण्याचे क्षेत्र ते रोजगार हमीमधून झाले पाहिजे, मजुराला 200 दिवस काम मिळालं पाहिजे, जे काय विद्यार्थी शैक्षणिक शुल्क आहे ते माफ झालं पाहिजे, यासाठी शेतकऱ्याला एक आधार देण्यासाठी. शालिनी प्लस साठी दादाराव ढवळे, परभणी. वर्धा जिल्ह्यातील फकीरवाडी येथे एका 15 वर्षीय मुलीवरती अत्याचार करणाऱ्या नराधामाची पीडितेच्या वडिलांनी हत्या केली आहे. सलमान न्यायमत खान पठाण असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. दरम्यान हत्या केल्यानंतर जेलमध्ये जाण्याची भीती वाटत नसल्याचं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय. जाम येथील फकीरवाडी येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहणाऱ्या 23 वर्षीय सलमान न्यायमत खान पठाण
या नराधमाने 2 वर्षांपूर्वी अत्याचार केला होता। यामुळे पोटच्या लेकीसोबत घडलेल्या या प्रकाराने संतप्त झालेल्या पित्याने त्या नराधमाला संपवण्याचा विचार केला। मृतक नराधम सलमान न्यायमत खा पठाण याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटकही झाली होती। 8 महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर त्याची 17 जुलैला जामिनावर सुटका झाली। सुटका होऊन हा नराधम गावात फिरताना दिसताच लेकीचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमावरील राग अनावर होत असल्याने सलमान न्यायमत खा पठाण याची पीडित मुलीच्या वडिलांनी हत्या केली। दरम्यान हत्येनंतर जेलमध्ये जाण्याचं पीडित मुलीच्या बापानं म्हटलं आहे। या पीडितेचा बाप हा समाजासमोर जरी एक आरोपी असला तरी त्याने केलेल्या कृत्याचा त्याला कोणताही पश्चाताप नाहीये। दिनांक 3/11/2018 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पुरुषोत्तम समुद्रपूर येथे फिर्यादीनामे नियामत खान पठाण हे पुरुषाला हजर झाले आणि त्यांनी तक्रार दिली की त्यांचा मुलगा नामे सलमान खान हा फकीरवाडी जाम येथून घरातून रोजंदारीकरिता मोटरसायकलने जात असताना आरोपी नामे सदरबाबत खबर मिळताच सदर ठिकाणी पोलीस पथक पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला। यातील आरोपी हा स्वतःहून पुरुषाला हजर झाला। त्याला गुन्ह्याच्या संबंधाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की 2 वर्षापूर्वी यातील मृतक सलमान खान यांनी त्याच्या मुलीवर बलात्कार केला होता। सदरच्या गुन्ह्यामध्ये तो 1 वर्ष जेलमध्ये होता। सुटून आल्यानंतर तो वारंवार आरोपी याच्याकडे बघून त्याला धमकी देत असे। त्या कारणावरून आरोपी याने चिडून त्याच्या डोक्यात सबरीने वार घालून त्याचा खून केला आहे। सदरबाबत आरोपीला अटक केली असून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे। आज समुद्रपूर तालुक्यामध्ये जामच्या शेजारी एक छोटेसे एक फकीरवाडी म्हणून गाव आहे। सकाळी सलमान खा पठाण हा तेथील तरुण आपल्या मोटरसायकलवरती कामानिमित्त समुद्रपूरकडे येत असताना त्याच्या शेजारीच राहणारे याने त्याची मोटरसायकल अडवून सबलीने त्याच्या डोक्यावरती वार करून त्याला जीवानेचे ठार मारलेला आहे। तो जागीच गतप्राण झालेला आहे। तर त्याच्यामागे कारण असं होतं की सुमारे 2 वर्षापूर्वी ही अल्पवयीन मुलीबरोबर येथील जो मयत आहे त्यांनी बलात्कार केलेला होता आणि त्याच्यातून गरोदर राहिलेली होती। त्यामुळे पोलिसला समुद्रपूर पोलिसला गुन्हा दाखल होता। त्याच्यात तो अटक झालेला होता। सुमारे 1 वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर तो जामिनावर सुटून राहिलेला होता। आणि मयत आणि आरोपी यांचे घर शेजारी असल्यामुळे त्यातील आरोपी हा नेहमीच त्याच्या घरासमोरून जात होता, ये जा करत होता। आणि आपल्या मुलीची जिंदगी या सलमाननी बर्बाद केलेली आहे ह्या गोष्टीचा त्याच्या मनामध्ये राग होता। आणि ते मूळ रागाचं कारण आज सलमानचा त्याचं कारणावरून खून करण्यात आलेला आहे। यातील जो आरोपी आहे तो आरोपी पोलिसांना आलेला होता आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास एपीआय मुंडे हे करत आहेत। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। समाजात आजही माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती देणारी एक घटना अमरावतीतील तिवसाईतून समोर आली आहे। 3 महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील मनोरुग्णाची भेट त्याच्या कुटुंबियांशी झाली आहे। पाहुयात या संदर्भातला हा आमचा स्पेशल रिपोर्ट। 4-6 दिवसांपूर्वी वाढलेले जटाधारी केस, अख्खा चेहरा झाकून टाकेले एवढी वाढलेली दाढी, अंगात मळकटलेले कपडे, मिळेल तिथे काही पण खायचं, जागा मिळेल तिथे रात्र काढायची, दररोज सूर्योदय झाला की राष्ट्रीय महामार्गाने पुढे चालायचं, ही दिनचर्या असलेला एक तरुण 4 दिवसांपूर्वी एका गावातील लहानग्याला दिसला आणि तिथूनच सुरू झाली मनोरुग्ण असलेल्या मध्य प्रदेशातील 25 वर्षीय राहुलला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्याची झटपट। गावातील शरद वानखेडे यांच्या मदतीने 3 महिन्यांपासून घर सोडून आलेला मनोरुग्ण शनिवारी कुटुंबांच्या सोबत आपल्या गावी परतला। अर्ध्यापेक्षा जास्त मध्य प्रदेश पोटच्या गोळ्याच्या शोधात पिंजून काढल्यानंतर तब्बल 3 महिन्यांनंतर बापाने मुलाला आणि मुलाने बापाला जेव्हा पाहिले तेव्हा सर्वांचेच डोळे आनंदाश्रूंनी पाणावून गेले। मध्य प्रदेशमधील इंदौर जिल्ह्यातील रामपुऱ्या गावातील राहुल भुरिया हा 25 वर्षीय मनोरुग्ण व तोंडाने बोलता न येणारा तरुण ऑगस्ट महिन्यात घरापासून भरकटत गेला। अशातच परिवाराने त्याची हरवल्याची तक्रार महू येथील पोलीस स्टेशनला दिली।
पोलिसांनी राहुलला शोधण्याचे कार्य केले तर कुटुंबातील लाडका एकुलता एक असलेल्या मुलाला शोधण्यासाठी कुटुंबाने जंगजंग पछाडला, परंतु मुलगा मात्र सापडला नाही. अशातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या श्रद्धांजलीच्या दिवशी मनोरुग्ण असलेला राहुल तिवासा तालुक्यातील शिंदोळा खुर्द येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसून होता. दरम्यान वानखेडे यांच्या भाच्याला त्याने भूक लागली, जेवायला दे असा इशारा केला. अशातच या प्रकारची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद वानखेडे यांना या मुलाने दिली. हरवलेला मनोरुग्ण हाच असल्याची पुष्टी झाल्यानंतर शनिवारी त्याला न्यायला त्याचे काका गणेश भुरिया आणि वडील उमराव सिंग भुरिया हे शिंदोळ्यात आले होते. तब्बल 3 महिन्यांनंतर परत घरी येण्याची आशा सोडलेला मुलगा नजरेसमोर उभा राहताच मात्र दोघांच्या डोळ्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. 29 तारखेला सायंकाळी 6 वाजता हा मनोरुग्ण अवस्थेत आम्हाला आमच्या गावात दिसला आणि आमचा भाचा त्यांनी त्याला त्या दिवशी इकडे आणलं जेवण करायसाठी. हा जेवण मागत होता किंवा मला जेवण पाहिजे आहे, तर त्याला बोलता येत नव्हतं. मग तो घरी घेऊन आला, त्याला जेवायला दिलं. जेवायला दिल्यानंतर त्या मनोरुग्णाला नाव गाव विचारलं तर तो बोलत नव्हता, बोलता येत नव्हतं त्याला. त्याच्यानंतर आम्ही त्याला लेखी स्वरूपात विचारलं की तुझं नाव काय, गाव काय, कुठला तू रहिवाशी. तर त्यांनी लिहून सांगितलं की मी माझा जिल्हा इंदोर, तालुका महू आणि गावसुद्धा सांगितलं. मग आम्ही त्याचं ह्या गावाचा आता एवढ्या दूर तर कोणी नाही आहे, याचा शोध कसा घ्यायचा. तर आम्ही महू पोलीस स्टेशनला फोन केला, नेटवरून महू पोलीस स्टेशनचा नंबर घेतला, महू पोलीस स्टेशनला फोन केला. महू पोलीस स्टेशननी आम्हाला याच्या चौकीचा नंबर दिला आणि थेट तिथले पोलीस कर्मचारी याच्या घरी पोहोचले आणि तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला माझ्याशी बोलणं करून दिलं याच्या आईवडिलाचं. आणि याच्या आईवडिलांनी सांगितलं का हा राहुल नाव, आम्ही त्याला सांगितलं का हा याचं नाव राहुल आहे आणि हा मुलगा भाऊ आमचाच आहे आणि याला तुम्ही ठेवा 2-4 दिवस, 2-3 दिवस तरी ठेवा किमान आम्ही येईपर्यंत. मग आम्ही सतत 2-4 लोक याच्या संपर्कात होतो आणि याला याच्यावर थोडंसं लक्ष ठेवून आम्ही रोज त्यांची जेवायची व्यवस्था हे सगळं करून आज त्याला ते आम्ही आमच्या गावात इथं ठेवलं आहे. आणि आज त्याचे आई बाबा आणि त्याचे मामा हे त्याला त्याचे काका हे त्याला घ्यायला आलेले आहे आणि हे सतत संपर्कात होते, संपर्कात असून आम्ही त्याला इथं ठेवलेलं आहे. काय वाटते आज एका म्हणजे घरून निघालेल्या मुला त्यांच्या आज परत देत आहे, तुम्ही काय वेगळा एक आनंद वाटतो? मला असं वाटते की मनोरुग्ण आपण आपलं गाव अगदी हायवे रोडवर आहे, हायवे रोडवर आपण मनोरुग्ण भरपूर पाहतो, पण मनोरुग्ण जरी दिसला आपल्याला तर मनोरुग्णाला एकदम टाळू नका, एकदम टाळू नये मनोरुग्णाला. त्याची समस्या काय आहे, त्याची अडचण काय आहे हे नेमकं समजून घ्या. कारण कसं, कोणाची कोणी अशिक्षित असते तर कोणाकडे पैसे नसते, तर कोणी काही थोडंसं डोक्यानं मेंटली असते. याची जर आपण गरज समजून घेतली नेमकं काय, तर मनोरुग्ण ह्या आपल्यामधून सुधारूसुद्धा शकते. म्हणून मी बाकीच्यांना एक सांगू शकतो की मनोरुग्णाला एकदम टाळू नका. आणि ह्या मनोरुग्णाला सुरुवातीला पाहिलं तर हा एकदम त्याची दाढी वाढलेली, केस वाढलेले आणि नंतर आम्ही त्याची आंघोळ गिंगोळ करून दिली, पूर्ण कपडे दुसरे दिले आणि आज ह्या मानवाच्या अवस्थेत मनोरुग्ण आपल्यासमोर उभा झाला. नाहीतर आपले लोकांचा पाहायचा दृष्टिकोन कसा आहे की मनोरुग्ण आपल्याला दिसला की मनोरुग्णाला आपण टाळतोय, मनोरुग्णाला आपण हाकलून देतो, त्याला खायला देत नाही, प्यायला देत नाही. जेव्हा आपण मनोरुग्णाला आपण आपल्या समेत आपण त्याच्याशी चर्चा करू तेव्हा कुठंच हा मनोरुग्ण नेमकं याची काय अडचण आहे आपल्याला समजलं जाईल. म्हणून इतरांना एक सांगू इच्छितो की मनोरुग्णाला शक्यतो टाळू नका, त्याच्या अळी अडचणी नेमका काय आहे त्या समजून घ्याव्या. इसको ढूंढा, सब जगह ढूंढा, हर जगह ढूंढा, बाकी मिला नहीं. और बहुत काफ़ी परेशान हुए हम, और हम इंदौर के रहने वाले हैं. इंदौर जिला इंदौर लगता है और तहसील महू और थाना मानपुर और गांव है शीतलामाता फाल, ग्राम रामपुरिया बुजुर्ग. और ये मेरा भतीजा है राहुल और ये इनके पापा है उमराव सिंह भुरिया. और आप सभी का बहुत बहुत धन्यवाद कि आपने हमारे भतीजा को ढूंढ निकाला, ढूंढ लिया. मतलब कैसा लगता है अभी आज आपको भतीजा? बहुत 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 अच्छा लग रहा है, बहुत खुशी हुई हमको तो, और आप लोगों से भी बहुत खुशी हुई मिलकर. शालिनी प्लस साठी स्वप्निल उमाप, अमरावती. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया त्याच्या हेडलाइन्स वर. इंधन कपातीची मालिका सुरूच, पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त. चीनमध्ये बसचा भीषण अपघात, प्रवासी आणि चालकाचा वाद बेतला, 15 जणांच्या जीवावर.
नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यास 25,000 दंड. पुणे महापालिकेचं नवं धोरण. पतंजलीचे आता कापड उद्योगातही उडी. दिल्लीमध्ये उघडले पहिले शोरूम. आणि चंद्रपूरमध्ये T1 वाघिणीला श्रद्धांजली. प्रकरणाच्या चौकशीची केली मागणी. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.